नाही असायला का विल्केश आलाय कोलमावरून. विल्केश किती टोपला आहे आज? आज आहे 15 टोपला आहे. हे बघा मित्रांनो, 15 टोपला आहे. त्यांनी आधी नेला आता. बघा मित्रांनो, फुशा हा फुशा आहे. फुशा समुद्रातला साप पूर्ण जिवंत आहे. जवळा काय आहे प्रिन्स? नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मोहकोळी यूट्यूब चॅनल मित्रांनो स्वागत आहे आपला. तर आज चालत आम्ही कोलमाला, म्हणजे जवळा. आमच्या यात कोलम बोलतात, तुमच्या जवळा बोलत असतील. तर जवळा कशा पद्धतीने पकडतात आणि कशा पद्धतीने काढतात ते तुम्हाला दाखवणार आहे. जिवंत जवळा बघायला भेटेल तुम्हाला. तर आज व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्ही व्हिडिओची मजा घेत राहा. आज माझ्यासोबत आतिश आहे आणि त्या साईडला बाबा आहे. ते हेऱ्यांचं काम चालू आहे. जवळ्याची जाळी फाटलेली आहे, ती शिवतात आता. बांद्रावले मित्रांनो, आणि आता कोलीम लावायचा पण टायमिंग झालेला आहे. सजनजवळ पण पाणी गेलेलं आहे. तर आता आम्ही चाललो बोटीमध्ये. या साईडला बघू शकता तुम्ही, महिंद्रा नाको आलेला आहे वरी पागवाला. आता वरी साईडला काढणार आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, या पण आता कोलमासाठी चाललेले आहेत, म्हणजे जावल्यासाठी चाललेले आहेत. त्या पण बोटी दोन. पण आता पब्लिक आलेली आहे, ती पण चालली आता कोलीमला. हे टोपले बघू शकता तुम्ही कोलमासाठी. जास्त पाल्यावर जायचं नाही, इथे फक्त जाऊन जाळी लावायची आहे. आणि कोलीम आज किती भेटेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. तर व्हिडिओमध्येच कंटिन्यू राहतो. सर्व बाहेरून बोटे आलेले आहेत. आता पावसाला चालू होईल ना, त्यामुळे आता बोटे बंद झाले आहेत. बाहेरची मच्छीमारी बंद झाली. आता जवळपास करू शकतो मच्छीमारी. बघू शकता भरपूर बोटे आहेत. बघा ना, आम्ही पण चालू होत आता जाळी लावायला कोलमाची. पाणी पण भरलेलं आहे. आता या साईडला अतिशय, या साईडला पण एक बोट आलेली आहे कोलीम काढून. आणि ते आता साफ करतात कोलीम. बघू शकता तो बघा कोलीम. आज किती जाळी लावायच्यात बाबा? सात जाळी लावायच्यात आज. आणि आता पहिलीच जाळी लावायला सुरुवात केली. तर तुम्हाला जाळी पण कशी लावतात ते दाखवत. खालच्या साईडला एक बाजू बांधलेली आहे आणि एक आपला थर्मासचा गोल आहे ना, त्याला एक बाजू बांधतात. अशा सात जाळ्या लावायच्या टोटल. मग आता वरची साईड आहे थर्मासच्या साईडला लावलेली आहे. अशा प्रकारे लागतं. आणि खालची साईड असते, त्या साईडला दगड बांधलेला असते एक छोटासा. तो बघा दगड आहे, त्याला एक खालची साईड बांधली जाते. आता पूर्ण जाळी लावून घेतली आहेत. आता शेवटची एक जाळी राहिली, पण अजून तिथं पाणी गेलेलं नाही. तर मित्रांनो, आता सर्व जाळी लावून झालेले आहे. आता आम्ही एक दोन तासानंतर येऊ जाळी काढायला. तर नंतर तुम्हाला दाखवीन जवळा अशा प्रकारे केले आहे. तू मित्रांनो, आज जेनाको पण आलेला आहे आता कोलीम घेऊन. तर तो सुकवाला चालवला आहे त्याने कोलीम. तर मग अशा आपण बघितलेलाच, आता आपण एरिया लावून आलतो. आता जवळजवळ एक दीड तास झाला आहे. आता काढायला चाललो तर आपण बघूया किती कोलीम भेटतो. आता आता आपण आपल्या स्पॉटला आलेलो आहे. जाळी लावलेली ती तर चेक करतो कोलिंग किती आहे बघूया. आता पहिलीच झाली खेचायला सुरुवात केली. उचल बाबू उचल. हा बघा किती कोलिंग उठतो दादा, बारीक बारीक खेचायची सुरुवात केली. तुम्हाला दाखवतो किती कोलिंग आहे, काय मोठी आहेत आपल्या.
काय वाटत झाली उचलली कोलमाची आता दाखवतो किती आहे कोलम टोपल्यात एकदम जिवंत लाल लाल आहे एकदम पूर्ण जिवंत आहे जवळा काय आहे प्रिन्स हा दुसरी झालीत किती आहे झटक दिला ना त्यांना झटक तर दुसरी झाली आपण खेळायला सुरुवात केली दुसऱ्या झालीत बघूया किती आहे आपल्याला बघा आता आपली दुसरी झाली खेळायला खेचली याच्यात पण तेवढ्याच आहे थोडा जास्त आहे त्याच्या कोळी दोन टोपले झाले आहेत आपल्या आता कोळी एकूण आता सात झाले आहेत हे बघा झाले कशा फुगल्यात वाऱ्याचे आपल्या दोन झाल्यानंतर घेतल्या तिसरी झाली घ्यावं लागलो आपण आता कोलीमध्ये यायला सुरुवात झाली मित्रांनो तसं पाणी भरल तसा कोलीम जास्त तिसऱ्या झालीला बघूया आता किती येते कोलीम आता सुरुवात झाली कोणी यायची अकरे आता पुढची झाली घेतली घेताला आपण भरपूर कोलीम आहे आता बघू शकता बघा आपल्या या दोन झाल्या फुगल्या वाऱ्याचे मुलं बघा कोलीम एकदम ताजा जवळा कोलीम अजून आपल्या तीन झाले खेचायचे आहेत आपल्या आता पुढची झाली खेचायला घेतली त्यात बघा ही बघा मोठ किती भरली बघा त्यात जास्त आहे थोडा दोन पाट्या भरल्यात अर्धी भरली एक आहे अजून दोन झाले बघा मित्रांनो सर्व कोलमावरून येतात होड्या या साईडला कशाला कोलमाच्या टोपल्या घेऊन पूर्ण वरी भरली सांगते हे बघ या साईडला रोशन झालता कॉल मला रोशन किती टोपलं आणलं हे बघा सात टोपलं आणलं बोलते कोलीम हे बघा हे बघा पूर्ण या एरिया कोलमातच भरली
रोशनने तर रोशनने कोलम खपवलाय बघा. या पूर्ण कोलमात भरलेले आहेत. त्या साईडला साहिल पण आहे. या साईडला का उलकेश आलाय कोलमावरून. उलकेश किती टोपला आहे आज? आज आहे 15 टोपला आहे. हे बघा मित्रांनो 15 टोपला आहे. कोणी आधी नेला आता. या साईडला वरीत आहे टोपले आहेत. अजून ते बघा मोठे आहे, मोठे आहेत. या साईडला बघा बोलतो यो कारण खुशा कारण. बघा मित्रांनो खुशा हा फुशा आहे. फुशा समुद्रातला साप. हा बघा समुद्रातला साप किती मोठा आहे बघा. त्याला आता आपण सोडतून केसचा दम निघला कोलीम वाहून वाहून. अजून या साईडला आहे. हे बघा मला सांगतो बोलते ने तू. आता मी नेऊन सुकवू काय आयो. या साईडला हे कोलमाच टोपलं रचून ठेवलं. बाकीच नेलं. या साईडला चार आहेत. या साईडला चार आहेत. एकूण 15 टोपले आहे. हा बघा कोलीम टाकायचा. आता सुकवायचं काम चालू आहे. बघा मगाशी आपण कोलमाला गेलो तो आता सुकवतात. या साईडला मगाशी टाकलेला दादासाही ते आता घाटा मारतात. सुकवायचं काम चालू आहे. हा बघा कशा प्रकारे सुकवतात. या साईडने या साईडला पण कोलीमच आहे. अशा प्रकारे मेहनत असते कोलमाची मित्रांनो. घाटा मारतात आता. नंतर आता सुकून झाल्यावर हे टलतील आणि विकाला. कोणाला पाहिजे असेल तर तुषारला कॉन्टॅक्ट करा आता कोलमासाठी. तुषार त्यांचा कोलीम आहे.